ओके सो वन ऑफ स्टूडेंट आस्क्ड मी द क्वेश्चन सर इफ दिस एरिया सॉरी इफ दिस स्ट्रेंथ इज लेस देन दिस 180 किलोन्यूटन देन व्हाट वी हैव टू डू सी क्वेश्चन फॉर ऑल व्हाट आई टोल्ड इट शुड बी ऑलवेज ग्रेटर देन दिस 180 इफ दिस इज लेस if this is 170 then we have to select the area of sorry select the section of again more area 1014 cha ayvaji aplyala 152 1100 like this we have to select the section having the area are you getting means we have to redesign this Now we are designing. It means what? Designing means we have selected this section. This section, we have selected this section having this area, and now we are checking that if the provided this section is safe for this load or not. अच्छा देखा? अपन काय केलं? As per the 180 load kilonewton load, अपन त्याच्यासाठी 180 kilonewton load कॅरी करण्यासाठी अगोदर आपण एरिया रिक्वायर्ड करणार किती एरिया लागेल आपल्याला त्या एरियाला आपण थोडा फॅक्टर्ड केला म्हणजे 25% वाढवला कारण का 25% वाढवून ज्या एरियाचा 25% वाढवलेल्या एरियासाठी आपण काय केलं हा सेक्शन चूज केला आणि या सेक्शनचा तो एरिया किती आहे बघितला तर तेवढ्या एरियासाठी हा सेक्शन आपल्याला मिळाला म्हणून हा सेक्शन आपण आता 180 किलोन्यूटन लोड साठी बसवणार आहे तर 180 किलोन्यूटन साठी हा लोड ज्यावेळी सेक्शन आपण बसवणार आणि त्यावेळी आपण टेंशन मेंबर मध्ये इल्डिंग रप्चर आणि ब्लॉक शियर या तीन स्ट्रेंथ काढतो या तिन्ही स्ट्रेंथला जर हा सेफ आला 180 पेक्षा जर या मेंबरने जास्त लोड घेतला तर आपण प्रोव्हाइड केलेला हा सेक्शन आहे तो सेफ आहे सिंपल आहे लक्षात येते का प्रोसिजर बघा कशी सिंपल आहे रिपीट करू का बघा मी काय सांगितलं प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये 180 किलोन्यूटन इतका लोड येतो मी सांगितलं तर या लोड साठी आपल्याला टेंशन मेंबर डिझाईन करायचा आहे टेंशन मेंबर डिझाईन करायचा आहे म्हणजे या लोड साठी आपण काय काढलं एजी रिक्वायर्ड काढला एजी रिक्वायर्ड काढल्यानंतर म्हणजे किती एरियाचा सेक्शन आपल्याला बसवावे लागेल त्यासाठी एजी रिक्वायर्ड काढला एजी रिक्वायर्डला आपण 25% इन्क्रीज करून आपण एजी इन्क्रीज्ड केला आता ह्या इन्क्रीज्ड केलेल्या एरियासाठी आपण स्टील टेबल मधून हा सेक्शन चूज केला की ज्या एजी इन्क्रीज्ड पेक्षा जास्त एरियाचा सेक्शन आपण स्टील टेबल मधून चूज केला आणि तो 100/75/6 आला आता प्रोव्हाइड केलेला सेक्शन सेफ आहे की नाही हे कसं कळणार तर याच्यासाठी या स्ट्रेंथ जर काढल्या टीडीजी टीडीएन अँड टीडीबी1बी2 या स्ट्रेंथ जर 180 लोड पेक्षा जर जास्त लोड येत असतील तर आपण प्रोव्हाइड केलेला सेक्शन हा सेफ आहे तिन्हीला तिन्हीतला एकाला जरी फेल झाला तर आपल्याला परत जास्त एरियाचा सेक्शन चूज करावा लागणार आणि वी हॅव टू राईट रीडिझाईन लाईक दिस वी हॅव टू राईट रीडिझाईन इफ दिस स्ट्रेंथ इज लेस दॅन दिस 180 वी हॅव टू राईट हिअर सेंटेन्स रीडिझाईन दिस सेक्शन अँड देन अगेन वी हॅव टू सिलेक्ट आयएससी 100/90/6 हॅविंग एज इज इक्वल टू 1152 म्हणजे इथे 1014 होता त्याच्याऐवजी आपण 1152 घेतला आर यू गेटिंग नाव इफ दिस लोड इज लेस दॅन दिस 180 देन वी हॅव टू रीडिझाईन मीन्स वी हॅव टू सिलेक्ट वन अनदर सेक्शन हॅविंग द मोर एरिया दॅट इज दी जोपर्यंत सेफ येत नाही तोपर्यंत पुढचे सेक्शन घेत राहायचे आर यू गेटिंग सो दॅट सुरुवातीलाच काय करायचं एरिया किती आहे बघायचं आणि त्याच्यापेक्षा 50-100 mm जास्त एरियाचा सेक्शन घ्यायचा एक्झाम मध्ये बट ऍज अ डिझायनर यू हॅव टू चूज द इकॉनॉमी ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे त्यावेळी तुम्हाला हे 180 पेक्षा जास्त असं 200-210 पर्यंत लोड घेणारा सेक्शन इथं तुम्हाला चूज सिलेक्ट झाला पाहिजे फ्रॉम युअर साईड आर यू गेटिंग ओके
Okay, so now here this step number 5 is over. Now step number 6. What is step number 6? Calculate design strength due to rupture of critical section. Rupture of critical section. Okay, so yesterday I have told you you can use both formulae, no problem. As Mahesh has asked, I think Mahesh has asked me question, why we are not using the formula beta, we are using alpha. Both formulae you can use, no problem. Because now here number of bolts we have known, 4 bolts are there. So for number of, if the number of bolts are known, you can use the beta formula. You can use alpha formula also, no problem. Both formula we can use. If we use the beta formula, our time will be examination. The more time required for solving this formula, and the less time required for solving this. Are you getting? We have solved 4-5 examples in load carrying capacity. So you can use beta formula or alpha formula, no problem. Okay, so now TDN is equal to alpha AN FU divided by gamma M1. So here we have to calculate the AN now. Or you can use beta formula, no problem. So here, AN, what is formula for AN? AG minus N into DH into T. AG minus N into DH into T. So AG is the again 1014 minus N. N is the number of rows. One row is there. We have assumed one row. DH is 22 into thickness of angle is 6. So how much net area? 882. Correct. Please others also respond me such answers. Me fast challoy ka? Sir, fast hota asal tar tase sangta. Oh, sir. I know 80% students giving me answer, those students are direct second students. So I am expecting more from regular students. Also, questions are asking by me, Mahesh is the, I think, direct second year student. Sometimes, roll number TA56, he has also asked me more questions. Gaurav also asked me questions from regular. So, I'm expecting from the regular students, Division A students, and those who are division in Division B, regular students. Direct secondary student like the formula lila ani calculation jhali tyancha lages laksha dete jari visarlas letat te, but regular students, those having the new and we are far away from us, mhanje apan eka vegapeksha khup lamb ahe tyamu jara thodas jari critical hot asel tari samjun gya, because I am going very slow. Okay, so this, we got this area. Now alpha, so how many bolts are there? 4 bolts are there. So 4 bolts, how much value we are using? 0.8. four bolts, that is given in IS code. So 0.8 we have to use. Now use the formula, put the values.
See, just we have to follow the procedure. It is very easy subject. Only the lengthy calculations are there. If we follow the procedure, nothing difficult here. एकदा तुमच्या इथं एन म्हणजे काय लक्षात आलं की परत काय गरज नाही ना सांगायची. एन हियर एन इज द नंबर ऑफ रोज. दॅट्स इट. सो लाईक दिस एकदा फक्त अननोन्स काय काय समजलेत. सो आय हॅव गिव्हन मोर टाइम्स. मी त्यामुळे खूप वेळ दिला जिथं जिथं तुम्हाला एखादी गोष्ट समजून सांगायची ती मी तीन तीन वेळा रिपीट केली त्यासाठी. कुणाचं लक्ष नसेल पाठीमागं पुढे स्क्रीन वरती खाली बघण्यात. सो दॅट्स आय हॅव रिपीटेड सच थिंग्स many times. Okay, now alpha is here 0.8 into an 882 into fu is 410 divided by gamma m1 is 1.25. so how much value of tdn? 231.43 kilonewton. Again it should be greater than 180 kilonewton. Yes, correct. 231.43 kilonewton means again this is the greater than of 180, means whatever provided section is correct. So hence safe. Are you getting? Hence safe. Mahesh, beta cha formula use karun value calculate karta ka? Yes sir. Eta karun baka na kiti yeto. Exchange kay hoto apan ekda fakta baghu. जर चेंज जास्त होत नसेल तर पाच फॉर्म्युला युज करू ना. टाइम वेस्ट होतो एक्झाम्पल एक्झाम मध्ये. मग डिझाईनच्या प्रॉब्लेम मध्ये एकदा चेक करा बरं. ओके. फॉर दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट एएनसी नी एजीओ अगेन. ओके. So here also TDN value is greater than this 180, means hence safe. Now next step, step number 6 or 7. 4, 5, 6, 7. Calculate design strength. Calculate design strength due to block shear. Because when bolted connection is there, the first failure due to block shear. We have seen 2-3 problems on the bolted connection in the load carrying capacity of tension member. So due to block shear, only the tension member will fail if the bolted connection is there. त्याच्यामुळे ही स्ट्रेंथ महत्वाची. आता या दोन्ही आले 231 230, बट दिस स्ट्रेंथ TDB1 अँड TDB2 दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो TDB1, राईट द फॉर्म्युला. फॉर TDB1 अँड TDB2 AVG FY divided by under root of 3 gamma m naught plus 0.9 ATN into FU divided by gamma M1. This is the TDB1 and TDB2 is 0.9 AVN into FU divided by under root of 3 gamma M1 plus 80 GFY divided by gamma M0.
These are the two block shear fall strengths. Now here, see, this is the gusset plate and this is the angle. Here we have connected this. Now four bolts are there. Now how block shear failure will see? See, 4 bolts means here, this is 2, 3. Snehal Raut, TA22. Why we have to take alpha is equal to 0.8 in step number 6? कोण आंसर सांगेल का फ्रॉम स्टूडेंट साइड? किती वेळा आपण ते बघितले, अल्फाची व्हॅल्यू 0.8 का घेतली आपण? नंबर ऑफ बोल्ट आर 4 अँड मोर देन 4. स्नेहल गो टू पेज नंबर 33 आयएस कोड. स्नेहल गो टू पेज नंबर 33 IS 800 2007, जिथं अल्फाचा फॉर्म्युला आहे बघा, टॉप राईट कॉर्नरला आहे, पेज नंबर 33 ऑन दी टॉप राईट कॉर्नर. TDN इज इक्वल टू अल्फा ANFU. अँड देअर अल्फाज व्हॅल्यूज दे हॅव गिव्हन, अल्फा इज इक्वल टू, दे हॅव गिव्हन अल्फा इज इक्वल टू 0.6 फॉर 2 बोल्ट्स. दे हॅव रिटर्न अल्फा इज इक्वल टू 0.7 फॉर 3 बोल्ट्स. अल्फा इज इक्वल टू 0.8, दे हॅव गिव्हन 4 or more bolts. सच स्टेटमेंट दे हॅव गिव्हन इन द आय एस कोड. गो टू पेज नंबर 33 आय एस कोड. नसेल तर सांगा, म्हणजे मला पण तुम्हाला मग सांगता येईल, नाहीतर आय एस कोडच नाही तुमच्या समोर आणि मी तुम्हाला म्हणायचं की जावा पेज नंबर आहे का आय एस कोड. स्नेहल, नाहीतर ऑल आर वेटिंग, आपल्याला पुढे जायचंय. ओके, सो दॅट गिव्हन इन दी पेज नंबर 33. यू राईट डाऊन पेज नंबर 33, इथं दिलेले आहेत अल्फाचे व्हॅल्यू. सो वी विल मूव नेक्स्ट. ओके, सो सी हाऊ मेनी बोल्ट्स आर देअर ॲज पर आवर कॅल्क्युलेशन स्टेप नंबर 4. 4 बोल्ट्स आर देअर, करेक्ट. नाव दिस इज द बोल्ट लाईन. सो 1, 2, 3 and 4 बोल्ट्स आर देअर. सो दिस इज द वन पिच, दिस इज द सेकंड पिच, दिस इज द थर्ड पिच अँड दिस इज द एज डिस्टन्स. सो so this is the 100 mm depth, this distance is W1, this is the 100, this is the 75, this thickness is 6 mm,
is equal to 6. Okay. So this is the block shear failure. So you have to draw this sketch depends upon the how many bolts we have used. जितके आपण बोल्ट यूज केले त्याच्यावरून तुम्हाला ब्लॉक शेअर फेल्युअर हे फॉर्म्युले लिहिले की तुम्हाला स्केच ड्रॉ करायला पाहिजे. सच टाइप ऑफ स्केच इज नॉट गिवन इन एनी नोटबुक. सच टाइप ऑफ स्केच इज नॉट गिवन इन एनी नोटबुक. डिरेक्टली दे हॅव यूज दिस कॅल्क्युलेट दिस एव्हीजी एव्हीएन and such p distance also not given. Directly written the p 50 50 50 like this. So this is very important how this is coming, that if not getting from book then what is meaning. So this type of sketch is not given in any book. So draw these sketches. Okay, now first area AVG. As per the beta formula, as I have asked to Mahesh, but here Sonali has calculated the TDN by using beta formula. So that sir TDN is equal to 154.47. नाही नाही काहीतरी चुकतंय. सोनाली कडून आलाय मला 224 221 काहीतरी समथिंग आलाय. बघा बरं एकदा जरा. एवढा कमी येणारच नाही. हे आन्सर मिळालं मला सोनाली पाटील यांच्याकडून. ठीक आहे महेश, नंतर एकदा चेक करा निवांत आणि परत मला सांगा सुद्धा. पण हे आन्सर 220 आणि आपलं किती आले 231. ऍज पर टी डी अल्फा फॉर्म्युला दिस इज अल्फा अँड दिस इज बीटा फॉर्म्युला. ऍज पर दिस इज बीटा फॉर्म्युला 221 अँड अल्फा फॉर्म्युला बरं एकदा चेक करा. मला वाटतं चेंज काय होणार नाही. जास्ती हार्डली 1 or 2 किलोन्यूटन चेंज, मे बी लेस ऑर मोर. 221 सुद्धा मला वाटते थोडस कमी आलंय आन्सर. प्लीज व्हेरीफाय. उल्मो नेक्स्ट. सर्वांनीच नंतर कॅल्क्युलेट करून मला सांगा. ओके, सो एव्हीजी ग्रॉस एरिया इन शिअर, हा व्हॉट फॉर्म्युला वी हॅव यूज, टी इंटू एन इंटू पी प्लस ई. ओके, so now here t is the 6 mm, this t 6 mm into n. n is the number of pitch. How many pitch are there? n into p. p la n na multiply kele manle antar pitch kiti number of pitch ahe, and p is the pitch distance and n is the number of pitch. That you have to keep in mind always. n into p is nothing but n is the number of pitch and p is the pitch distance. N into dh is nothing but number of diameter of bolt hole and dh is the diameter of bolt hole. N again, where we have used n, so like this you have to keep in mind. Okay, so here am I audible properly? Am I audible? Okay, so 6 into here n is the number of pitch. How many number of pitch are there? 4 bolts are there. 1, 2, 3, 4 bolts are there. The pitch is nothing but center to center distance between each bolt, म्हणजे ह्या दोन बोल्टच्या मधलं डिस्टन्स. सो 1, 2 and 3, सो हियर 3 पिच आर देअर. पिच डिस्टन्स वी हॅव कॅल्क्युलेटेड इज 50 प्लस एज डिस्टन्स ऑल्सो वी हॅव कॅल्क्युलेटेड
that is 33. Okay, so how much area AVG? 1098 mm square. Okay, so this is the gross area in shear. Gross area in shear means this is the length of shear plane and this is the thickness. Length into this thickness, we will get the gross area in shear. So then AVN, what is AVN? AVN is the net area in shear. AVN is the net area in shear. So for the calculation of net area in shear, so again we have to use this formula, N into P plus E minus N into BH. Is this formula is correct? We have to deduct simply this bolt holes. Okay, so 6 into again this 3 into 50 plus 33 minus N, where N is equal to 3.5. Why 3.5? Others, please. As I have told you, this center, या होलचा सेंटर पासून, इट मीन्स वॉट, हाफ बोल्ट इज दिस साइड. सो दिस हाफ बोल्ट इज नॉट कमिंग इन दिस लेंथ. पी प्लस पी प्लस पी प्लस ई, दिस 3 इंटू पी प्लस ई इज द लेंथ. सो या लेंथ मध्ये हा अर्धा बोल्ट येतच नाही इकडचा, बिकॉज पिच कुठून घेतो आपण, याच्या सेंटर पासून घेतो बोल्टचा, मग इकडचा अर्धा बोल्ट येत नाही. सो दिस हाफ बोल्ट वी हॅव टू नॉट कन्सिडर. So here, out of 4, if we not consider this half bolt, is nothing but 3.5 into 22. And that half bolt is in tension. That half bolt going to into tension. So how much area? 636 mm square. Okay. So these two area in the shear. Now next, 80g, T into D minus W1.
ओके नाउ दिस इज द टेंशन ग्रॉस एरिया एज आई हैव टोल्ड यू ग्रॉस एरिया एंड टेंशन so gross area in tension it means which area is there so this area this is the gross area means this depth into this thickness so this depth is nothing but this 100 minus w1 it means d minus w1 so d minus w1 is the nothing but this depth into this thickness is the area under tension okay now calculate t t is the again so 100 minus w1 how to calculate w1 w1 is nothing but 60% length of the connected leg so calculate it and tell me Two forty mm square. Is this correct? 240 mm. Yes, sir. And now remaining is ATN, net area in tension. So we have to deduct half volt. T into here D minus W1 minus 0.5 into DH. So T is 6. This is 100 minus 60 divided by 100 into 100 minus 0.5 into 22. So why this 0.5? Because as I have told you, so this half volts is in tension. So we have to deduct this half volt. इकडे साडेतीन घेतले तर राहिला अर्धा volt हा tension मध्ये. So when calculating the net area, so this we have to. My screen is visible. Yes, sir. What time is now? Over. I will take attendance. Still you. तोपर्यंत तुम्ही ते कॅल्क्युलेट करून घ्या आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढच्या वरच्या फॉर्म्युल्यात पुट करा सगळे एरिया आय विल टेक अटेंडन्स Others, please. 174 mm square. Okay, so we have calculated this four areas. Now put these four areas into this TDB1 and TDB2 formula. So put these values first and tell me the answers because we have just 2.5 minutes only. त्याच्यानंतर आपला सेशन पण संपेल आणि टाइम पण संपेल सो
please tell me first TDB1 to TDB2. The value should be greater than 180 kN. पटकन आंसर कोणती तर सांगा मला पुट करून. एक हजार अठ्याण्णव गुणिले 250 भागिले अंडर रूट ऑफ 3 इंटू 1.1 प्लस 0.9 इंटू ATN 140 इंटू FU मीन्स 410 410 डिवाइडेड बाय 1.25. हाँ टेल मी द आंसर. Here 0.9 into. See, we have 1 minute only. Please fast give me the answer. 736 है ना into 250 divided by under root of 0.9. Okay, our session will close. Please do the calculations this and tell me. Next lecture. So this is I think 195 and this one. Okay. Join होना. हाँ join नंतर हो ना का please. सेशन संपला तर क्लोज करा.